नमस्कार, मी सुप्रिया सुळे बोलते आहे. खरं तर मी सकाळपासून एक पत्र माननीय मुख्यमंत्र्यांना ड्राफ्ट करावं आणि ते मी ड्राफ्ट केलेलं आहे आणि आज संध्याकाळी ते पाठवणारी आहे. मी खरं तर ट्विट करणार होते, पण मला आज दिवसभर झालेल्या ज्या दीपालीताई आहेत त्यांच्या जो त्यांनी सुसाईड केला त्याच्याबद्दल माझ्या मनात प्रचंड वेदना होत आहे. एक महिला असं करते ती का करते, आणि त्याच्यात तिने लिहिलं आहे की तिच्या आईला जे काय तिचं कॉम्पन्सेशन आहे ते मिळावं. मला असं वाटतं याचा अर्थ मुलगी होण्याची एक जबाबदारी किंवा कामावरचा ताण होणारा आणि एवढी एक्स्ट्रीम स्टेप कुठली व्यक्ती स्त्री असू दे किंवा महिला ही खरं तर घेत नाही. ही जी म्हणजे माझ्या मनात ह्या वेदना अशासाठी आहेत की दोन गोष्टी मला जाणवतात ह्या केसमध्ये, की दीपाली चव्हाण यांनी जी आत्महत्या केली ती का केली, कशामुळे केली, याची चौकशी माननीय मुख्यमंत्री आणि डिपार्टमेंट करेलच, पण त्याच्याबरोबर दोन गोष्टी मला जाणवतात. ती म्हणजे एक सिस्टम जागेवर असली पाहिजे की आपल्यापेक्षा आपल्यावरचा जो मोठा अधिकारी आहे तो अधिकारी जर आपल्याला वाईट वागणूक देत असेल, स्त्री असू दे किंवा पुरुष, हा जेंडरचा इशू नाहीच आहे, हा एक सोशल इशू आहे. आणि अशा सोशल इशूमध्ये जेव्हा एखादी आपल्यापेक्षा ज्याला आपण रिपोर्ट करतो अशी व्यक्ती जेव्हा त्या ज्युनियर ऑफिसला त्रास देते, तेव्हा फायनल त्यांनी कोणाशी ते बोलावं अशी एक सिस्टम जागेवर असली पाहिजे. म्हणजे समजा एक ज्युनियर ऑफिसर असेल तर मिडल लेवल ऑफिसर त्याला त्रास देत असेल तर त्याच्यावरचा जो अधिकारी आहे त्याच्याकडे न्याय मिळायची एक पारदर्शक सिस्टम ही सरकारमध्ये जी प्रायव्हेट आहे जी सिक्रेट ठेवेल त्याची माहिती अशी इफेक्टिव्ह सिस्टम असली पाहिजे आणि ती टाईम बाउंड असली पाहिजे. म्हणजे एखाद्या छोट्या नवीन अधिकाऱ्याने जर एक कंप्लेंट सिनियरला केली तर 15 दिवस 20 दिवसाच्या आत टाईम बाउंड मॅनरमध्ये त्याच्यावर ॲक्शन ही झालीच पाहिजे किंवा रिॲक्शन झाली पाहिजे किंवा इन्क्वायरी झाली पाहिजे, आणि ती पूर्ण पारदर्शकपणे झाली. कारण का महाराष्ट्रातली प्रत्येक ॲडमिनिस्ट्रेशन हे जगातलं ह्या देशामधलं सगळ्यात चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन समजलं जातं. लोकांना महाराष्ट्राच्या काडरमध्ये काम करायचं असतं. आणि जेव्हा दीपाली चव्हाण अशी एखादी आत्महत्या होते तेव्हा माझ्यासारख्या व्यक्तीला अतिशय वेदना होतात. त्याचं कारण मला माझ्या महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे. दिल्लीमध्ये आम्ही सातत्याने काम करत असताना महाराष्ट्रामध्ये प्रशासनाचं कौतुक, पोलीस यंत्रणेचं कौतुक, आमच्या कलेक्टरांचं कौतुक हे सातत्याने मी करत असते. कारण का खरंच आपले लोक फार चांगलं काम करतात. आणि एखादी अशी घटना जेव्हा होते तेव्हा खरंच महाराष्ट्रात अशा घटना होतात का, आणि होत असल्या तर त्याच्यात आपण बदल काय करणार आहोत. त्याच्यामुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अतिशय नम्रपणे विनंती करते की त्यांनी एक ज्याला इंग्रजीमध्ये रिड्रेसल सिस्टम म्हणतात ती अशी एक चांगली सिस्टम असावी जी पारदर्शक असावी, जी प्रायव्हसी असावी, की कुणालाही जर असा त्रास दिला जो कुठल्या तरी त्यांच्या इमिजिएट ऑफिसरने तर त्याच्यावरच्या ऑफिसरकडे जाऊन त्या व्यक्तीला, मग महिला असू दे किंवा पुरुष, त्याला टाईम बाउंड मॅनरमध्ये इन्क्वायरी करून न्याय हा मिळालाच पाहिजे. हा माझा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपल्याला आठवत असेल की मी मागच्या लोकसभेमध्ये एक बिल आणलं होतं राईट टू डिस्कनेक्ट. मला बऱ्याच वेळा वाटतं की मेंटल हेल्थच्या कडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढं आपण देत नाही. मेंटल हेल्थच्या अनेक गोष्टी, म्हणजे ज्या रीतीने आत्महत्या आता वाढल्या आहेत, म्हणजे आमच्या संसदेत तर 2 खासदारांनी आत्महत्या केल्या गेल्या महिन्याभरात, अशा घटना. आणि हा कुठलाही राजकीय विषय नाही, हा एक सामाजिक विषय. ह्या गोष्टी का होत आहेत, ह्या गोष्टींमध्ये वाढ का झाली आहे, हे एक समाज म्हणून याचं आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मेंटल हेल्थचा जो अजेंडा आहे किंवा राईट टू डिस्कनेक्टबद्दल मी सातत्याने बोलत राहते की कधीतरी कामावरनं बाहेर जाऊन दुसरा काहीतरी विचार केला पाहिजे. तुमची हॉबी असेल, वाचन असेल, चालणं असेल, योगा असेल, सिनेमा बघणं असेल, टी व्ही सिरियल बघणं असेल, गाणं ऐकणं असेल, तुम्हाला मित्रामैत्रिणींवर गप्पा टप्पा करणं असेल, तुमच्या आईवडिलांबरोबर बाहेर एखादं चांगली ॲक्टिव्हिटी करणं, तुम्हाला जे योग्य वाटेल, ज्याच्यातून तुम्हाला आनंद आणि समाधान वाटेल, अशी कुठली तरी एक गोष्ट कामाच्या बाहेर जाऊन आपण सगळ्यांनीही केलीच पाहिजे, जे काय तुम्हाला आवडत असेल. त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे, आत्महत्या हा मार्ग नव्हे. आपण
सगळ्यांनीच म्हणून प्रशासनात, आणि ह्या गोष्टी काय फक्त प्रशासनात होतात असं नाही, हे कुठल्याही प्रोफेशनल जॉब्समध्ये या होतात. मी कॉर्पोरेटमध्येही अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत, कोर्टांमध्येही कधीतरी अशा दबक्या आवाजांमध्ये अशा गोष्टी ऐकू येतात. होतात का नाही मला कशाचं प्रूफ नाही, पण कानावर अशा गोष्टी सातत्याने येत राहतात. माझी सगळ्यांना नम्र विनंती, आणि त्यातून महाराष्ट्राच्या प्रशासन खातं, जे माननीय मुख्यमंत्र्यांकडे, जे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे माझा विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री या दीपाली चव्हाणताईंना न्याय देतील. आणि पुन्हा एकदा ह्या महाराष्ट्रामध्ये कुठलीही दीपाली चव्हाण होऊ नये, त्यांच्या कुटुंब ज्याच्यातून जात असेल, ज्या वेदनेतून जात असेल, हे याचा मी विचारही करू शकत नाही की काय त्या आईवर घडत असेल आता. त्याच्यामुळे मी अतिशय प्रांजळपणे मनापासून त्या कुटुंबाला फुल न फुलाची पाकळी, माझा एक आधार देण्याचा मी प्रयत्न नक्की करीन. माझ्या त्या भागातल्या सहकाऱ्यांना मी ऑलरेडी विनंती केली की त्यांच्या कुटुंबांना जाऊन आपण त्यांचं सांत्वन करावं. मी दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करते, आणि पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आपण जातीने लक्ष घालून कुठलाही अधिकारी, मग पुरुष असू दे किंवा महिला, त्याला जर त्रास होत असेल, त्याला काहीतरी सिस्टमाने न्याय मिळावा, त्याला एक हक्काची जागा असावी जिथे ते मनापासून मन मोकळं करू शकेल आणि त्याला न्याय मिळेल. चूक कुणाची ह्याच्यात मी पडत नाही आहे, पण कोणीतरी आपला ऐकून घेत आहे असा एक आधार हा प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असला पाहिजे, आणि तो सरकारमध्येही असला पाहिजे. इथे आपण सगळे दीपाली ताईंना वाचवण्यात कमी पडलो हे मीही कबूल करते, आणि मला असं वाटतं ही घटना पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्रात होऊ नये, याच्यासाठी जे काही करायला लागेल ते आपण सगळे मिळून करूया. आणि प्रत्येक प्रोफेशनल महिलेला आणि पुरुषाला न्याय देण्याचं काम आपण सगळे मिळून नक्कीच करू. एवढं म्हणून पुन्हा एकदा दीपाली चव्हाण यांना श्रद्धांजली अर्पण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र.